विशेषला सुरुवात करूयात। व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून राज्यात चांगलेच राजकारण रंगलेलं आहे। गुजरातचे सीएम राज्यात येऊन उद्योगांना आमंत्रित करणं हे महाराष्ट्र सरकारसाठी नामुष्कीची गोष्ट असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। दरम्यान राऊत यांच्या या टीकेवर उद्योग मंत्री उदय सावंतांनी देखील टीकास्त्र सोडले। पाहूयात या संदर्भातला आमचा हा खास रिपोर्ट। महाराष्ट्र को कंगाल करेंगे, जरमाने चाहिए ये सरकार को। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळेच उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। मुंबईत आयोजित व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलंय। गुजरात सरकारनं या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, त्यामुळेच राजकीय वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून सत्ताधारी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली आहे। महाराष्ट्राला कंगाल करण्याचं राज्य सरकारचं धोरण असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। कुल्लू पर पानी में महाराष्ट्र के मुख्यमंत्री डूब जाना चाहिए। अपने आप को बहुत स्वाभिमानी और बालासाहेब ठाकरे के निस्सीम भक्त कहलाने वाले एकनाथ शिंदे व्हायब्रंट गुजरात के लिए महाराष्ट्र में रोड शो कर रहे हैं गुजरात के मुख्यमंत्री के साथ। महाराष्ट्र की पूरा मलाई खाकर वो लोग उधर गुजरात में जाएंगे और महाराष्ट्र को कंगाल करेंगे। शरम आनी चाहिए ये सरकार को। विरोधकांच्या आरोपाचं सत्ताधाऱ्यांनी खंडन केलंय। उद्योगा संदर्भात विरोधकांकडून खोटा प्रचार केला जात असल्याचा पलटवार उद्योग मंत्र्यांनी केलाय। आम्ही देखील परराज्यामध्ये जाऊन रोड शो करतो। आम्ही जेव्हा मॅग्नेटिक महाराष्ट्र करणार आहोत त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही परदेशामध्ये जातो। मॅग्नेटिक महाराष्ट्र देखील फार मोठा होईल आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र हा देखील या 3-4 महिन्यामध्ये होता, परंतु आपला देश एक संघ आहे त्याच्या अगोदर गुजरातचा हा कार्यक्रम डिक्लेअर झाला। कुठचाही प्रकल्प हा गुजरातमध्ये गेलेला नाही। खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही एक चांगली यंत्रणा समोरच्यांकडे असल्यामुळे ते फक्त खोटं बोलत राहत आहेत। शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठे उद्योग परराज्यात गेल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय। आता व्हायब्रंट गुजरात या कार्यक्रमामुळे त्याला आणखी धार आली आहे। उद्योगावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। सत्ताधाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर बोट ठेवलंय। महाराष्ट्राचा जीव काढलाय संजय राऊत तुम्ही तुमच्या पक्षाने। महाराष्ट्रामध्ये येणारे सगळेच उद्योगधंदे बंद केलेत तुम्ही। त्या ठिकाणी नाणारचा येणारा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट ज्याला अडकाठी निर्माण करणारे तुम्ही, नवीन एअरपोर्टला विरोध करणारे तुम्ही उबाटा, बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विरोध करणारे तुम्ही। गेल्या वर्षी शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन कंपनीनं महाराष्ट्रातून प्रकल्प गुजरातला हलवला होता। तसंच शिंदे सरकारच्या दुर्लक्षामुळे बल्क ड्रग्ज आणि टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची टीका विरोधकांनी केली होती। तर विरोधकांचे आरोप फेटाळून लावताना महाराष्ट्राला केंद्राकडून मोठा प्रकल्प मिळणार असल्याचा दावा त्यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी केला होता, पण त्याचं पुढे काही झालं नाही। आता व्हायब्रंट गुजरातमुळे पुन्हा एकदा उद्योगावरून राजकीय वातावरण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।